हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला पण माहीत असेल बरीच मुलं अभ्यासात हुशार असतात, त्यामुळे त्यांना सतत अभ्यास कर असं सांगावं लागत नाही. पण काही मुलांच्या सतत मागे लागावं लागतं की अभ्यास कर रे बाबा असं सांगून अनेक पालक कंटाळत असतील आणि ते ऐकून अभ्यास न करणारी किंवा कमी अभ्यास करणारी मुलं सुद्धा कंटाळत असतील. पण आता फार टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण अभ्यासाची गोडी स्वतःला कशी लावावी याबद्दल काही टिप्स आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आम्हाला सांगा तुम्हाला याचा वापर किती आणि कसा झाला. टिप 1, मेडिटेशन म्हणजेच ध्यान किंवा मनन करणे. अभ्यास सुरू करण्याआधी मन मोकळं करणं आणि टवटवीत म्हणजेच रिफ्रेश करणं खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही मनन करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे अभ्यासाला जाण्यापूर्वी किमान 5 मिनिटं ध्यान किंवा चिंतन करण्याची स्वतःला सवय लावा. टिप 2, वेळापत्रक तयार करा, प्रिपेअर टाइम टेबल. तुम्हाला तुमचा डेली होमवर्क पूर्ण करता येत नाही किंवा आधीच्या विषयांची रिव्हिजन करायला वेळ मिळत नाही याचे कारण असे की तुम्ही तुमच्या वेळेचे योग्य नियोजन करत नाही. योग्य आणि जेन्युइन टाइम टेबल बनवा, तुमच्या होमवर्कला वेळ द्या व वर्गात काय शिकवलंय याचं रिव्हिजन करा, म्हणजे तुम्हाला अभ्यास लक्षात ठेवण्यास मदत होईल. टिप 3, आपल्या भविष्यासाठी त्याची प्रासंगिकता म्हणजेच रिलेव्हन्स समजून घ्या. ज्यावेळी तुम्हाला हे समजेल की तुमच्या पुढच्या करिअरमध्ये याचा किती आणि कसा उपयोग होणार आहे हे कळेल, त्या क्षणी तुम्ही ती जबाबदारी म्हणून घ्याल तुमच्या उज्ज्वल भविष्याची आणि यशाची. अनेक विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते, पण तुम्हाला त्याचे महत्व माहित आहे का? हा विषय तुम्हाला वित्त, वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि मूलभूत विज्ञानातील करिअरचा पाया समजवण्यास मदत होते. तसेच तो मेंदू तीक्ष्ण करतो. तसंच विज्ञान विषयाचा अभ्यास करणं देखील महत्वाचं आहे, कारण तो तुम्हाला दैनंदिन जीवनातील सर्वात जास्त पैलू अन्न, ऊर्जा, औषध, वाहतूक, विश्रांती आणि यासारख्या सर्व गोष्टींसंबंधित माहिती देतो. म्हणजेच प्रत्येक विषयाची सुसंगतता समजून घेणे आणि त्या गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय तुमची स्वप्न पूर्ण करणे आणि ती किती कठीण आहेत हे समजून घेतल्याने तुमची आवड आपोआप विकसित होईल. टिप 4, तुमचे ध्येय निश्चित करा, सेट युअर गोल्स. प्रत्येक मुलांचा मेंदू हा जन्माला येताना सारखाच असतो, पण कालांतराने त्याची जशी वाढ होते त्यांच्या आजूबाजूच्या अनेक गोष्टींवर अवलंबून असते. म्हणूनच आपले ध्येय ठरवताना ते लिहून ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तुमची स्वप्न तुमच्या पालकांना आणि भावंडांना सांगा, जेणेकरून तुम्हाला त्यांचा पाठिंबा मिळेल. टिप 5, अभ्यासात मजा मस्ती निर्माण करा, डेव्हलप फन इन युअर स्टडीज. तुम्हाला माहित आहे का, अभ्यासापेक्षा एखादा चित्रपट किंवा कार्टून आपण जास्त वेळेसाठी का बघतो? कारण आपण ते मनापासून एन्जॉय करतो. बऱ्याच शाळा, कॉलेजेस मूवी क्लिप आणि चित्राचा वापर करतात. तुम्ही हे तुमच्यासाठी देखील वापरू शकता. म्हणजेच एखादा चॅप्टर वाचताना त्यात असलेल्या अनेक पात्रांना तुम्ही इमॅजिन करून स्वतः एक पात्र, तुमचा मित्र दुसरं पात्र असं करून गोष्ट लक्षात ठेवू शकता. मला खात्री आहे ह्याची तुम्हाला नक्कीच मजा वाटेल. टिप 6, तुमच्या मनाचा आवाज ऐका, लिसन टू युअर व्हॉइस. जेव्हा तुम्ही एखादा थिओरिटिकल विषय वाचायला घेता तेव्हा तुम्हाला पण झोप येते का? हो, तर ह्याचं कारण एकच आहे, कारण आपण आपल्या मनाचा आवाज ऐकत नाही. मनातल्या मनात वाचणं थोडं कंटाळवाणं बनवतं आणि ते जास्त वेळासाठी आपण लक्षात ठेवू शकत नाही. म्हणून मोठ्याने वाचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही तुमचा आवाज ऐकू शकाल. हे तुम्हाला झोप टाळण्यासाठी आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करू शकते. टिप 7, स्वतः स्वतःचे स्पर्धक बना. तुम्हाला माहित आहे का, सचिन तेंडुलकर एकदा प्रॅक्टिसला उशिरा गेले तेव्हा त्यांच्या गुरुजींनी त्यांना विचारलं की आज उशीर का झाला, तेव्हा ते म्हणाले, मी माझ्या मित्राला त्याच्या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी चिअर करत होतो. हे ऐकून त्यांच्या गुरुजींनी त्यांच्या कानाखाली मारली आणि एक सल्ला दिला की दुसऱ्यांना चिअर करणं चांगलं, पण त्यासाठी स्वतःच्या प्रॅक्टिसला उशीर होत असेल तर ते मात्र चूक आहे. स्वतःमध्ये अशी क्षमता विकसित करा की प्रत्येक जण तुमच्यासाठी टाळ्या वाजवेल. ही त्याच्या यशाच्या दिशेने एक सुरुवात होती आणि आज आपण त्याचे परिणाम पाहतच आहोत. म्हणूनच स्वतःसाठी एक स्पर्धा तयार करा. जर इतर करू शकतात तर मी का नाही असा प्रश्न सतत स्वतःला विचारत राहा आणि त्यावर काम करत राहा. ह्या सगळ्या टिप्स वापरून तुम्हाला तुमच्या अभ्यासात नक्कीच रस निर्माण होईल आणि अभ्यास करताना फार कंटाळा देखील येणार नाही. अशाच वेगवेगळ्या विषयांवर टिप्स हव्या असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट्सद्वारे सांगू शकता. त्यासाठी आमच्या लेट्स ट्यूट मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.